जे वीज बाधा झाले त्यावर आपलं मत? आज दिनांक 4/10/2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार कैलास ढोले यांच्या स्वतः आणि यांच्या कुटुंबियांना भगरपीठ खाल्ल्यामुळे मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याचे कळाले. त्यानुसार आपण चौकशी केली असता सदर हे कैलास ढोले हे दुकान व्यापारी आहेत. त्यांनी स्वतः विक्री करण्यासाठी भगर आणि शाबुदाना आणला होता व त्याची भगरपीठ तयार केलं होतं. ते भगरपीठ त्यांनी रात्री भगरपीठ त्याची भाकरी करून खाल्लेली आहे. तर त्याच्या कुटुंबियातील 8 ते 9 जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास झालेला आहे. काही ना एक उलटी, काही ना दोन उलटी अशा प्रकारचे त्रास झालेला आहे. सकाळी त्यांनी अजिंक्यतारा मल्टी केअरमध्ये उपचार घेतलेले असून ते आता व्यवस्थित आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर भगरपीठामुळं असे घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत किंवा घडूही शकतात. तर नागरिकांना आव्हान आहे की भगरपीठ हे किंवा भगर किंवा शाबदाना हे उपवासाचे पदार्थ नवरात्र महोत्सव या काळात आपण खरेदी करतो, तर हे अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी हे पॅकिंग स्वरूपातील त्याच्यावर एक्सपायरी डेट, प्रोडक्शन डेट, बॅच नंबर अशा गोष्टी नमूद आहेत का हे बघायचं आहे. सर्व अन्नपदार्थ सील पॅक बंद असलेले खरेदी करायचे आहेत. आणि भगरपीठ तयार करताना हे स्वतः तयार करायचं आहे. भगर आणि शाबदाना जे काही तुम्ही मिक्स करणार आहेत ते स्वतः तयार करून स्वतः भगरपीठ तयार करायचं आहे. लूजमध्ये भगरपीठची विक्री म्हणजे खरेदी करण्यात येऊ नये. आणि भगर आणि शाबदाना खरेदी करताना चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या ब्रँडेड उत्पादनाचाच खरेदी करावा. तसेच भगर किंवा उपासाचे पदार्थ यांच्यासोबत सोबत अन्नपदार्थ हे आंबट असे पदार्थ खाण्यात येऊ नयेत. किंवा डाळीच्या शेंगांची आंबी आहे त्यामुळे ॲसिडिटीचा प्रकार वाढण्याचा प्रकार होतात, त्यामुळे उलटी मळमळ हे प्रकार जाणवतात. तरी आम्ही भगर ही पूर्णपणे शिजवलेली असावी किंवा पूर्णपणे भाकरी ही भाजलेली असावी. कच्ची भाकरी किंवा अपरिपक्व भगर खाण्यात येऊ नये. आणि केलेले अन्नपदार्थ हे ताजे असावेत, केल्यावर तात्काळ ते सेवन करावेत. सकाळी केलेले किंवा खूप अंतर उलटून गेलेली शिळे अन्नपदार्थ खाण्यात येऊ नयेत. सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की नवरात्र महोत्सवात सर्व अन्नपदार्थ स्वच्छ, ताजे आणि पूर्णपणे शिजवलेले अन्नपदार्थ खाण्यात यावेत असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आता तुम्ही माहिती घेतली ते आमच्या निदर्शनात काय काय आलं, तुम्हाला काय वाटते त्या बगर म्हणजे कशी होती काय? तपासणी केली आहे. तर बगर आणि शाबदाना यांचे त्यांनी मिक्सर करून भगरपीठ तयार केलेला आहे, बाहेर दळून त्यांनी घेतला आहे. तर बगर आणि शाबदाना यांचं त्यांनी ब्रँडेडच खरेदी केलेली आहे, सांगली येथून खरेदी केल्याचे सांगितले आहे. आणि त्याचं पीठ किंवा ते मिक्सचर करताना त्यांचं म्हणणं आहे की कमी जास्त प्रमाणाचं चुकलं असेल तर असं होऊ शकतं, किंवा त्यांनी स्वतः बनवून खाल्ले तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या खाण्यात मिरचीचा ठेचा वगैरे जास्त आला होता आणि शेंगदाण्याची आमटी ही होती, तर त्यांच्यामुळे ते ॲसिडिटी वाढून सर्व कुटुंबियांना त्याचा त्रास झाल्याचं सांगितलं. ऍक्च्युली याच्यात वीज बाधा वगैरे काय म्हणता येणार? बाधा असं म्हणता येत नाही, कारण ही पूर्णपणे शरीराच्या अवस्थेवर अवलंबून आहे. शहरातील दिवसभराची सध्या नवरात्र महोत्सव जे उपवास करतात पूर्ण पोट रिकाम असल्यामुळे ॲसिडिटी वाढत जाते. त्यामुळं भगर पचनाला अपरिपक्व असेल किंवा ही भगर पचायला किंवा सोबत शेंगदाण्याची आमटी असे खाल्ले असेल तर ॲसिडिटी ही उफाळून येते आणि त्यामुळे मळमळ आणि उलटी त्रास जाणवतो. याआधी आपल्या ऑफिसकडून दुकानाची तपासणी वगैरे काय केलेली आहे किंवा झालेली आहे नवरात्र महोत्सवाच्या तुम्ही नवरात्र निमित्तानं? या आपल्या तपासण्याकडून कंटिन्यू चालूच असतात. मधून अजून प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी देऊन पदार्थाची सांगोल्यात झालेली सांगोल्याची केलेले कधी झाले मागच्या 15 दिवसापर्यंत केले असतील. त्याचं डिटेल द्या ना थोडं, तर तुम्ही कुठे चेकिंग केलं आता या दुकानात केलं? तसं
आता आमच्या नेहमी वरच्यावर तपासणी शहराची माहिती आमच्याकडे नसते, ते सहाय्यक आयुक्तांकडे असते की किती दुकानं आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे आस्थापन आहेत, त्याची माहिती सहाय्यक आयुक्तांच्या पोर्टलला असते. तपासणी किती दुकानं झाली ते सगळं अभिलेखानुसार सांगता येईल. सर, चहामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरल्या जातात, ह्याबद्दल काय सांगू शकता? त्याबाबतच्या तक्रारी द्या, आपण त्यांची तपासणी करू. थँक्यू.